पाहूयात बातम्या विस्तारानं आणि यावेळची मोठी बातमी. ठाणे सत्र न्यायालयानं पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अंतरिम जामीन द्यायला नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथम दर्शनी पुरावे दिसत असल्यानं कोर्टानं त्यांना जामीन देण्यास नकार दिल्याचं समजतंय. वाझे यांच्या विरोधात प्रथम दर्शनी पुरावे दिसत असून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झालाय असं निरीक्षण ठाणे सत्र न्यायालयानं नोंदवलंय. 19 मार्चला जामीन अर्जावर ATSचं म्हणणं कोर्ट ऐकून घेणार आहे. त्यानंतर वाझे यांच्या जामिनावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात विकास काठे अधिक माहिती देत आहेत. विकास, नेमकी काय माहिती आहे आपल्याकडे? आणि वाझे यांची असणारी मैत्री ही वाझेंच्या पथ्यावरती पडण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहेत. वाझे हिरण यांची गाडी वापरत असल्यानंतर सदरचा प्रकार समोर आलेला आहे. ATSच्या वतीनं 19 तारखेला म्हणजे जे काही आयोग आहेत केस त्यांच्या वतीनं सही मागितल्यानंतर वाझेंना अंतरिम जामीन मंजूर होऊ शकतो. आणि या एकंदरीत पाहिलं तर या जी काही घटना आहे त्यामध्ये किती दिवस गाडी वापरली होती, पुरावे का नष्ट केले होते, याचं सर्व काही आहे ते वाझेच्या विरोधात जाणारे हे रिपोर्ट असल्यामुळे नक्कीच वाझे यांच्यामध्ये गुंतागुंत वाढलेले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, परत त्यांना अटक देखील होऊ शकते. बरं, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.